आमदार सुनील भुसारा यांनी 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या दिवशी मार्गदर्शन करताना काय बोलले? सर्व पक्ष आदिवासी नेते मंत्री खासदार आमदारांनी एकत्र येऊन राजकीय मतभेद बाजूला ठेवून आदिवासींच्या हक्कासाठी संघर्ष करावा असे आवाहन आमदार सुनील भुसारा यांनी व्यासपीठावरून केलंय. आदिवासी दिनानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा. आज सकाळपासून खुराडा, मोखाडा, जवार, विक्रमगड, वाडा, पालघर आणि परत जवार असा पूर्ण जिल्ह्याचा प्रवास झाल्यामुळे मी उशिरा आलो. आज या दिवशी संपूर्ण जगामध्ये आपल्या समाजासाठी खास करून हा दिवस जागतिक संघटनेने युनेस्कोने घोषित केला आहे आणि कुठल्याही समाजाचा वेगळा दिवस साजरा केला जात नाही, तो फक्त आणि फक्त आपल्या आदिवासी समाजाचा दिवस घोषित केलेला आहे हे आपल्यासाठी खुशनाव आहे. समाजाच्या चाली रीती रूढी परंपरा या जपल्या पाहिजे, जोपासल्या पाहिजे आणि त्या नवीन पिढीने अनुकरण केले पाहिजे हा त्यामागचा मूळ उद्देश. संविधानाने आणि घटनेने दिलेले अधिकार याच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये ज्याही आपल्या समाजाच्या सर्व संघटना, त्यामध्ये भूमिसेना असेल, आदिवासी एकता परिषद असेल, या सगळ्यांच्या सहभागातून आपल्या ज्या तालुका न्याय युवा संघर्ष समिती आहेत किंवा आदिवासी संघर्ष समिती आहेत या सर्व समित्यांच्या माध्यमातून या आपल्या जिल्ह्यामध्ये आपली ही आदिवासी समाज संघर्षाची चळवळ अतिशय सुदृढ, अतिशय मजबूत अशी या निमित्ताने बघायला मिळते. या ठिकाणी भोळे सरांनी, निगम साहेबांनी, श्रीकांत यांनी उल्लेख केला, महाराजांनीही उल्लेख केला की या आपल्या संघटनेचं बळ, ही शक्ती ही कायम वाढत राहिली पाहिजे. आपल्यामध्ये कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता ज्या वेळेला या आपल्या समाज संघटनेचा विषय येईल त्यावेळेला राजकीय चपला, राजकीय पायजोडे बाजूला ठेवून आपण आज जसे एकत्र आलो तसेच एकत्र आलं पाहिजे. या पालघर जिल्ह्यामध्ये 17 चौरंगाच्या पैसा मुक्तीबाबत जे काही न्यायालयीन लढाई आपली चाललेली आहे त्यामध्ये आपण न्यायालयात लढतोयच, पण त्याचबरोबर आपण जे आपल्या विरोधातले अपीलकार आहेत त्यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून, पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून, खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी 2 बैठका घेऊन त्यातून कसा मार्ग काढता येईल, त्याचबरोबर आपलं जे पैशांचं आरक्षण आहे ते कसं आपल्याला टिकवता येईल या सर्व बाबींवर आपण न्यायालयीन लढाई आपल्या राज्याचे महाधिवक्ता त्यानंतर ॲडव्होकेट जनरल त्यांच्या माध्यमातून आपण हिरवाळ साहेब, विजयकुमार गावित साहेब यांच्या माध्यमातून लढतो आहोत. त्यामुळं ही आपली लढाई, ही आपल्या समाजाला मिळालेलं आरक्षण याच्या विजयासाठी आहे, त्याच्या रक्षणासाठी आहे. मधल्या काळामध्ये धनगर आरक्षणाची लढाई आपण लढलो, 1986 साली धनगर हे धनगर नाही, त्यांना आदिवासी मध्ये घेता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता. पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल आपल्या बाजूनी 2 महिन्यापूर्वी दिलेला आहे. ही सुद्धा लढाई आपण जिंकलेलो आहोत आणि त्यामुळं या राज्यामध्ये जवळपास 25,000 पेक्षा जास्त आदिसंख्य पदांवर जे बोगस आदिवासी भरले गेले होते ते आता बाजूला करून तिथे आपल्या लोकांना कशा नोकऱ्या मिळतील हा प्रयत्न आपला शासनाच्या माध्यमातून, राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करत आहोत. न्यायालयीन लढाई कोणती धनगर विरोधी असेल किंवा आता मध्ये तरी डोंगरे कोळी किंवा इतर समाजाने आपल्याकडे पुन्हा मागणी केली की आम्हाला त्या आदिवासी समाजात घ्या, त्यामध्ये आपले जे राजेंद्र भारुड आहेत पुण्याचे टीआरटीआयचे आयुक्त त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यांना की या संविधानामध्ये घटनेमध्ये फक्त मल्हार कोळी, महादेव कोळी आणि इतर ज्या तत्सम जाती आहेत यांनाच फक्त आदिवासी मध्ये आरक्षण आहे. जे मागणी करत आहेत, जे डोंगर कोळी आहेत, सोन कोळी आहेत, टोकरे कोळी आहेत त्यांना मात्र एसबीसी मध्ये विशेष प्रवर्गामध्ये 1% आरक्षण आहे आणि त्यामुळे तोही विषय राज्य सरकारने सध्या बाजूला ठेवलेला आहे. या भागाचा आमदार म्हणून या सर्व मुद्द्यांची माहिती आपणाला या दिवसाच्या निमित्ताने देणं माझं कर्तव्य आहे. खासदार साहेब आज दिल्लीमध्ये त्यांचं अधिवेशन सुरू आहे, त्यांना मी फोन केला होता, ते म्हटले की माझ्याही शुभेच्छा त्या द्या, पक्ष जरी वेगळा असला तरी आपण सारे आदिवासी एक आहोत. त्यामुळं त्यांच्याही वतीने पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांना मी शुभेच्छा देऊन आलोय आणि आपल्याला सुद्धा त्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी.